न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। 2 मार्च काराम मंदिर सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च इ.स. 1930 रोजी नाशिक शहरातील अस्पृश्यांच्या काराम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा अतिशय महत्त्वाचा सत्याग्रह आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे। फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता। यानिमित्तानेच आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या नाशिक जिल्ह्याच्या वतीने रिपाई नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश जिलोंढे यांच्या संकल्पनेतून आज पंचवटी काराम मंदिर पूर्व प्रवेशद्वार या ऐतिहासिक स्थळावर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महंत सुधीरदास, भदंत सुगत, KR लामा, भदंत कश्यप, भदंत संघराज, भदंत भारद्वाज, नाशिक भिक्खू संघ यांच्या हस्ते कीर्तिमान शिलालेखाचे दीप प्रज्वलन करून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या अभिवादन सभेप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांनी अधिक माहिती दिली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालचा हा नाशिक जिल्हा जे जे संस्कार आणि परंपरा ह्या देशामध्ये आहेत त्या सर्व परंपरा एकमेव रिपब्लिकन पक्ष का तो पारंपरिक पद्धतीने वागतो आणि कामकाज करतो। 2 मार्च काराम मंदिराचा सत्याग्रहाचा जो अभिवादनाचे सभा असते महामेळावा असतो तो गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही ईदगाह मैदान गोल क्लब नाशिक येथे करत असतो। किमान 1-2 लाख लोकांची उपस्थित असते, प्रबोधनाचे कार्यक्रम होतात, सर्व धर्माच्या लोकांना नेत्यांना बोलून आपण मार्गदर्शन घेत असतो। परंतु 5 वर्षापासून मात्र मला रिपब्लिकन पक्षाच्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्याचा कार्यकर्त्याचा विशेषतः काराम मंदिर ट्रस्टीचा अभिमान आहे। आम्ही 30-32 वर्ष सातत्यानं श्री काराम मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ आम्हाला परवानगी मिळावी अशी अपेक्षा करीत होतो। 35 वर्षानंतर आम्हाला गेल्या 5 वर्षापासून परवानगी मिळते, त्याला ट्रस्टीचं सर्वात मोठं योगदान आहे। ज्या ज्या तांत्रिक बाबी आल्यात, ज्या ज्या अडचणी आल्यात, त्या अडचणीवर सुद्धा त्यांनी योग्य ते मत प्रदर्शित केलं आणि त्यांनी सांगितलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियान विशेषतः प्रकाशजी लोंढे असतील तर तिथं सर्व धर्म समभाव पद्धतीनं कार्यक्रम होईल, परवानगी देण्यास हरकत नाही। 5 वर्षापासून आम्हाला जी परवानगी मिळते आम्हाला असं वाटतं का ज्या सत्याग्रहीने प्रत्यक्ष सहभागी ज्या लोकांनी जे आपलं योगदान दिलेलं आहे, कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला आहे। हा प्रदीर्घ लढा फक्त काराम मंदिराच्या प्रवेशासाठी नव्हता, तो मानवमुक्तीचा लढा होता। तो मानवमुक्तीचा लढा यशस्वी लढून त्या स्मृती जाग्या ठेवण्यासाठी रिपब्लिकन पक्षानं 30-35 वर्षापूर्वी एक घोषवाक्य केलं आहे की जाती तोडो समाज जोडो, आणि ते फक्त बोलून चालता येणार नाही। लोकांनी म्हणतात शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि ते प्रश्न केलं का डरकाळी फोडल्याशिवाय राहता येत नाही, किंवा वाघ जरी शिंह असला का त्याला, पण मात्र साम्राज्य तुम्हाला स्वतःच निर्माण करायचं असतं। तसं रिपब्लिकन पक्षानं पॅन्थर चळवळीपासून जे स्वतःच अस्तित्व निर्माण केलं आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन विश्वासात घेऊन हा काराम मंदिराचा प्रवेश सत्याग्रहाचा हा यशस्वी कार्यक्रम 5 भंतेजी ह्या ट्रस्टीचे विश्वस्त सुधीर महंत सर्व जाती धर्माचे लोक जे प्रत्यक्ष सहभागी होते त्या सेनापतीच्या वारसदाराच्यापैकी वारसदार लोक यांचा सन्मान करणं, यथोचित मानवंदना देणं, विशेषतः करोना कालावधीमध्ये अनेक रिपब्लिकन चळवळीचे दिग्गज नेते पदाधिकारी कार्यकर्ते दिवंगत झालेत या सर्वांना सुद्धा आदरांजली व्यक्त करून हा अभिवादनाचा कार्यक्रम अतिशय मार्मिक आणि धार्मिक पद्धतीनं आम्ही सर्व संपन्न करतो। या प्रसंगी रिपाई नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश जिलोंढे, रिपाई गटनेत्या दीक्षाताई लोंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित, पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे, तसेच रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष नारायण गायकवाड, संजय भालेराव, अर्जुन पगारे, अमोल पगारे, शांताराम बागुल, सुरेश मारू, सुरेश दलोड, संतोष आहिरे, कलीम सय्यद, शहर अध्यक्ष मनाली जाधव, ज्योतिताई आहिरे, गुंफाताई भदरगेर, रुपाली उबाळे, त्याचप्रमाणे मंगला साळवे, नंदिनी जाधव, गीता गाडे, समाधान जगताप, सुनील आहिरे, योगेश वस्ताद लोंढे, बबन भुजबळ, आबाजी शिंदे आदी रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमेश खरातसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, सातपूर।